अध्यक्ष महोदय, अजित दादा हे जे परवा नुकसान झालेलं त्याच्याबद्दलच बोलताय ना तुम्ही? नुकसान झाल्या झाल्या तुम्ही म्हणालात की तातडीने याचे पंचनामे केले. बसून घ्या. असं नाही चालणार. आता मुख्यमंत्री उत्तर देतात तरी तुम्ही बसून घ्या, बसून घ्या. दीपक चव्हाणजी बसून घ्या. आपण बसून घ्या. जसं अवकाळी पावसामुळे गारपिटीमुळे जे नुकसान झालं त्या बाबतीमध्ये आपणही म्हणालात की तातडीने त्याचे पंचनामे करायच्या सूचना दिल्या पाहिजे. मी तातडीने संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं युद्ध पातळीवर त्याचे पंचनामे करा आणि त्याची माहिती आपल्याकडे पाठवा. आता हे पंचनाम्याचं काम काही प्रमाणामध्ये झालंय, काही प्रमाणामध्ये सुरू आहे दादा. आणि त्यामध्ये आपल्याला मी सांगू इच्छितो की जी तुमची सभागृहाची भावना आहे तीच आहे, सरकारची भावना तीच आहे. आपण शेतकऱ्यांना वारंवार सोडणार आहे का? सोडलंय का? आपण मागच्या वेळेस पण भुजबळ साहेब एक मिनिट मला बोलू द्या, नंतर बोला तुम्ही. आणि एवढी घाई करू नका, कारण पैसे देतो आपण, देणार नाही असं नाही आहे. त्यामुळे एवढंच आहे मागच्या. अरे तुम्ही ऐकणार का? फक्त तुम्हाला इथं राजकारण करायचं आहे का? शेतकऱ्यांना पैसे द्यायचे आहेत ना आपल्याला? शेतकऱ्यांना मदत द्यायची आहे ही भूमिका जशी तुमची आहे तशी सरकारची आहे. आणि त्याचबरोबर जसं यापूर्वी जे आपण नुकसान भरपाई दिली शेतकऱ्यांना, आपण नियम निकष पाळले का? नियमावर बोट ठेवलं का? आपण दादा तुम्ही सरकारमध्ये होतो, मी आपण सोबत एकत्र होतो. आणि त्यानंतर मागच्या वेळेस आता जे आपण नुकसान भरपाई दिली NDRF च्या दुप्पट दिली, 2 हेक्टरचे 3 हेक्टर केले, सततच्या पावसामुळे आपण नुकसान करतोय. थांबा थांबा, डिस्टर्ब करू नका, बसा. आणि त्याचबरोबर आता जे नुकसान झालेलं आहे त्याचे पंचनामे येत आहेत. पंचनामे जसे पूर्ण होतील त्यांना तात्काळ त्यांना मदत दिली जाईल. जसे आपण पूर्वी मदत दिली तशी त्यांना आता देणार आहोत. मदत आपण देणार आहोत. कुठे सरकारने हाताकडता घेतलाय का? सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. हे सरकार शेतकऱ्यांचं आहे. हे तुम्हाला विरोधी पक्षाची जी भूमिका आहे, सभागृहाची जी भूमिका आहे, ती सरकारची भूमिका आहे. त्यामुळे आपल्याला त्यांना मदत करायची आहे का? इथे फक्त सभागृहामध्ये गोंधळ घालायचा हा विचार आपण करा. याच्यामध्ये मला वाटतं राजकारण करू नये. शेतकऱ्यांच्या मागे सरकार विरोधी पक्ष सगळ्यांनी एकत्र येऊन या शेतकऱ्यांच्या मागे उभं राहण्याची वेळ आहे. त्यामुळे इथे राजकारण न करता आपण जसे पंचनामे कंप्लीट होतील तातडीने त्यांना मदत देऊन टाकू. चला.